ज्योती मेटेंनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली तरी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। महाविकास आघाडीशी बोलणी सुरू आहे। शरद पवारांची बैठक झाल्याचं त्यांनी सांगितलं। जरांगे पाटील यांची भेट घेऊन ही निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे। बीड लोकसभा मतदार संघामध्ये आता विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी देखील कंबर कसलेली आहे। आता लोकसभेची माघार घेत असताना चंग बांधलेला होता की आपल्याला विधानसभा लढायची आहे, कारण मुळात लोकसभा हे आमचं उद्दिष्ट नव्हतंच। त्याही वेळेस मी प्रशासकीय सेवेमध्ये होते, परंतु मेटे साहेबांच्या निधनानंतर सातत्याने शिवसंग्रामने बीड विधानसभेवर लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि आता तर आमची गाव पातळीपर्यंत म्हणजे ज्याला आपण बूथनिहाय यंत्रणा म्हणतो ती बूथनिहाय यंत्रणा तयार करण्यापर्यंत पूर्ण तयारी झालेली आहे आणि यापूर्वी दोन वेळा गावनिहाय आमचे संपर्क दौरे देखील पार पडलेले आहे। या अनुषंगाने आमची महाविकास आघाडीसोबत बोलणी झालेली आहे, ती सुरूच आहे आणि आमचा प्रयत्न राहील महाविकास आघाडीसोबत राहण्याचा। विष्णू बुर्गेजी 24 तास बीड।